बोंदवडे बस स्टॉप गेला चोरीला, बांधकाम विभागाच्या सहाय्याने हा प्रकार घडल्याचे परिसरात चर्चा। सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यात प्रसिद्ध असणाऱ्या बोंदवडे फाट्यावर असणारा बस स्टॉप हा भागातील नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला होता, परंतु गेल्या 2 दिवसांपासून अज्ञात लोकांनी हा बस स्टॉप थोडा थोडा करत पाडून साहित्य चोरून नेल्याचे द बेस्ट थिंग टीमच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आले। त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी आंबेकरी यांना वारंवार फोन करून सांगितले। ऐका आमचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्यात फोनवर झालेली चर्चा। हॅलो, नमस्कार, महेश पवार बोला, पत्रकार बोला की अरे आंबवडे बोंदवडे तुमच्याकडे येते? हा बोला। तिथलं बस स्टॉप पाडलाय कुणीतरी? पाडलाय हो बोंदवड्यातला। तिथला जो स्थानिक आहे त्याची जागा आहे म्हणत रात्रीची एक एक भिंत काढतोय, जरा बघा लक्ष घाला। बघतो बघतो सांगतो मी, कारण की अर्ध्या भिंती काढल्यात काल रात्री बोंदवड्यात ना। हो हो ठीक आहे, सांगतो माणूस पाठवतो बघतो मी। ओके ओके। आमच्या प्रतिनिधींनी संपूर्ण माहिती देऊनही संबंधित यंत्रणेने कोणतीच कारवाई केली नाही, त्यामुळे बोंदवडे बस स्टॉप चोरीला गेला असे म्हणण्याची वेळ आले, कारण सोमवारी हा बस स्टॉप पाडून त्याचं साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे। बस स्टॉप चोरी झाल्यानं नागरिकांचीही ऐन उन्हाळ्यात गैरसोय झाली। त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी पुन्हा संबंधित अधिकारी आंबेकर यांना घटनेची माहिती दिली, त्यावेळी त्यांनी आमच्या प्रतिनिधीला उडवाउडवीची उत्तरे देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला। ऐका आमचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी आंबेकरी यांच्यात झालेले संभाषण। हॅलो सर, महेश पवार बोलतोय। बोला काय विषय? तोच की बस स्टॉपचा सांगितलं असता माझा माणूस फोटो काढले बोललो, त्या ठिकाणी ऑफिस बोलवलं आहे तरी मला बाईट पाहिजे होती त्या प्रकरणात। म्हणलं बाईटचं पहिला मला अभ्यास होऊ द्यायचं, काय बघू त्यांची जागा आहे नाही काय आहे। ऐकलं का, जर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर शासनाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले नसते। योग्य वेळी माहिती देऊनही भर चौकात असणारा बस स्टॉप चोरी होतोच कसा? अधिकारी कारवाई करण्यास का टाळाटाळ करत आहेत? याची उत्तरे बांधकाम विभाग देणार का? महेश पवार, द बेस्ट थिंग टीम, सातारा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।